नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। चला तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचं बिगुल वाजत असतानाच नवी मुंबई पालिकेच्या जवळ येणाऱ्या 14 गावांमध्ये दोन गट पडल्याचं स्पष्ट दिसतंय। 14 गावात निवडणूक लढविणार आणि जिंकणार असा निर्धार शिवसेनेनं केला आहे, तर भाजप नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेनेनं पत्रकारांशी बोलताना केला आहे। 15 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत। या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भूमिकेबाबत पत्रकारांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे विचारणा केली। दहिसर मोरी इथं शिवसेना पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत माजी सरपंच भरत भोईर, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, उपविभाग प्रमुख बाळाराम पाटील, पिंपरी उपशाखा प्रमुख मंगेश जाधव, युवासेना दहिसर विभाग सचिव सचिन जाधव, पंचायत समिती सदस्य भरत भोईर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी माजी सरपंच भरत भोईर म्हणाले, भाजपाचे पदाधिकारी बहिष्कार टाकणार असल्याचं सांगत जनतेची दिशाभूल करत आहेत। काही झालं तरी शिवसेना ही निवडणूक लढवणारच। या संदर्भातचा निर्णय मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे घेतीलच, मात्र सध्या तरी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या ग्रामपंचायतीच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणार असल्यानं सर्वांचंच लक्ष या निवडणुकींकडे लागलंय। मी भरत कृष्ण भोईर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख कल्याण ग्रामीण। 14 गावांमध्ये बहिष्काराचा कुठलाही विषय नाही। काही भाजपचे कार्यकर्ते लोक हे दिशाभूल करत आहेत 14 गावांच्या लोकांची। त्यामुळे शिवसेनेचा विचार आहे का, विकासासाठी आपण ही निवडणूक लढवली पाहिजे। आमच्या पक्षाचा आदेश होईल तेव्हा आम्ही पुढचा निर्णय घेऊ। सध्या तरी लोकांचं मत आहे का, निवडणूक लढवा आणि ग्रामपंचायत प्रशासक बसण्याऐवजी आपले ग्रामस्थ बसा, ही लोकांची स्पष्ट भूमिका आहे। आणि हे लोक दिशाभूल करत आहेत। मागच्या मीटिंगला त्यांनी सांगितलं का, निवडणूक लढवायची नाही, कुणी लढवा। आता परत सांगतात बहिष्कार बहिष्कार, हे लोकांची फसवणूक करत आहेत बीजेपीवाले। नाही, सर्वपक्षीय समिती का आहे का? सर्वपक्षीय समिती काहीच नाही, त्यांचे ते चार डोकी आहेत, बीजेपीचे पदाधिकारी आहेत। एक राहतो कुठे लोधामध्ये, दुसरा राहतो कलम मुलीला, तिसरा राहतो खारघरला, असे हे पदाधिकारी यांचे आहेत। त्याची पदाधिकारी तर आतपण नाही कोण बीजेपीचे, आणि जे 14 गावामध्ये राजकारण करतात। तर हे होतं आजचं बातमीपत्र। आमचं बातमीपत्र आपणास कसं वाटलं? आपल्या सूचना व प्रतिक्रिया आम्हाला निश्चितच कळवा। व पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह आपले शहर वृत्तवाहिनीत। तोपर्यंत धन्यवाद।